स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिम्पली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील जो मॉडेल जी मी दिला तो सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, की तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे, म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुलस्क्रीन करून घ्यायचा आहे। तर फुलस्क्रीन झाल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती अशा प्रकारे शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन त्यातल्या सगळ्यात शेवटच्या बीटमार्कवर, म्हणजेच 8.6 सेकंदच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकता इमेज लेअरचे दोन भाग झालेले आहेत। आता या दोन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅकग्राऊंड आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला मेन लेअर म्हणजेच फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर दोन मेन इफेक्ट आहेत। सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर कॉपी झाल्यानंतर मेन आपल्याला प्रोजेक्टला यायचा आहे, त्यानंतर पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली अशा प्रकारे परत एकदा बॅकग्राऊंड शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि तुमची सेकंड नंबरची लेअर आहे सिम्पली त्या लेअरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी करून घेतलं तर सेकंड नंबरच्या म्हणजेच 8 इथं आपल्याला 6 लेअरला येत आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरलुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात वरती टॉपला तुम्ही ब्लिंक ऑन नावाची लेअर बघू शकताय। सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजेच 8.6 सेकंदाच्या लेअरला येत लिहून त्यात आपल्याला पेस्ट करायचे आहे। तर पेस्ट झाल्यानंतर याचा आपल्याला लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे। तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर थर्ड नंबरला जी स्मॉल व्हाईट कलरची लेअर दिसून येते सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून इथून आपल्याला ती लेअर कॉपी करून घ्यायची आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात 3.15 सेकंदच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर 5.6 एकदा करायचे आहे, 6.28, 7.4, 7.11 आणि 7.24 या प्रत्येक बीटमार्कला इथं आपल्याला ती अप्लाय करून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय। सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि फोर्थ नंबरला स्पेशल 5 लेअर इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअर समोरील 5 लेअर इथं आपल्याला लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायचे आहेत। आता इथं पेस्ट 5 लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील 5 लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता ज्या आपण 5 लेअर सिलेक्ट केल्या त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो या लेअरची एक्झॅक्ट लेंथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय पूर्ण स्टेटसला तो 5 लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे। अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंग लेवल खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो सेकंड नंबरचा जिगरी म्हणजेच आपला जो आजचा स्पेशल PNG दिलेला तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर मोंटाजपूर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा थर्ड ऑप्शनवर क्लिक करून त्याची जी साईज आहे ती कमी करून सेकंड ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली 1 आपल्याला रोटेट करून घ्यायचे आहे। त्यानंतर पहिल्या ऑप्शनवर स्क्रीन करून सिम्पली इथं स्क्रोल करत अशा प्रकारे वरती इथं आपल्याला व्हाईट PNGवरती हा PNG सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे
क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.